पाटण तालुक्यातील दातेगडावर दिनांक 11 व 12 नोव्हेंबर रोजी दुर्ग संमेलनाची घोषणा करण्यात आली आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून श्रमदान शिबिरातून काम उभे राहत आहे. गेल्या 4 दिवसात 23 जिल्ह्यातून संमेलनार्थींची नोंदणी झाली आहे. यंदा संमेलनातून 14 हून अधिक शिवव्याख्याते, दुर्गप्रेमी, इतिहास तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या संमेलनात शस्त्रास्त्र प्रदर्शन, शस्त्रास्त्र प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण, शाहिरी कार्यक्रम तसेच आतिषबाजी करण्यात येणार आहे. संमेलन काळात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्यांची राहण्या जेवण्याची सोय तसेच टूथपेस्ट, ब्रश, तेल, पावडर, कंगवा, साबण, नॅपकिन, अगदी वही पेन याची सुद्धा एका कापडी पिशवीतून सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. संमेलनात सहभागी होण्याआधी त्यांच्याकडे नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे. या संमेलनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थान यांच्या हस्ते होणार असल्याचे संयोजन समितीकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राचं दुर्ग संमेलन, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या साधारण 30 संस्था आहेत की ज्या गडकोटांसाठी, शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी काम करतात, अशा 30 संस्था एकत्र येऊन हे संमेलन भरवतात. त्याला शिवराज्य विश्वदिनोत्सव समिती लीड करते. यंदा 4थं दुर्ग संमेलन आहे आणि हे पाटणच्या दातेगडावर निश्चित करण्यात आलेलं आहे. यावर्षी पन्हाळा, वारूगड आणि दातेगड असे 3 ऑप्शन्स होते. त्यापैकी समितीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मिळून दातेगड फायनल केला आणि दातेगडावर सध्या महाराष्ट्राच्या 4थ्या दुर्ग संमेलनाची लगबग सुरू आहे. ह्याची थोडक्यात रूपरेषा सांगायची तर सोपी आहे. संमेलन की जे किल्ल्यावर भरतं, अशा किल्ल्यावर की ज्याला अजून रस्ता नाही किंवा तो दुर्गम आहे. संमेलन हे शिवप्रेमींच्या आणि गडकोट सर करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आहे, त्या संस्थांचं बळ वाढवण्यासाठी आहे. आपल्याला ही समिती मोठी करायची आहे का तर तसं नाही करायचं. आपल्याला लाखोंची, हजारोंची संख्येने लोक आले पाहिजेत अशी आपली अपेक्षा पण नाही. ज्या संस्था ज्या ज्या गडांवर, किल्ल्यांवर, शहरांमध्ये, ग्रामीण भागात काम करतात, त्या संस्था बळकट झाल्या पाहिजे, त्यांच्यापर्यंत विचार पोहोचला पाहिजे, यासाठीचं हे संमेलन असतं.